मागे सरकत नाही. समाजाला वाटतं इतकं कट्टर पोरग आहे, आपल्या लेकरासाठी लढतं निष्ठावान, याला अडचणीत आणले सगळ्यांनी सरकारने. छगन भुजबळ सगळे नेते गोळा करून घेरलाय आपल्या पोराला, एवढं करायचं घरी नाही थांबायचं असं माझ्या मराठा समाजाला वाटतं. धाराशिवच्या मराठा बांधवांचे मी जिजूताच्या माध्यमातून मनापासून खरंच 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 मनातून आभार मानतो की यांनी इतकी ताकदीने शक्ती माझ्या पाठीशी उभा केली की त्यांना वाटलंय आपलं लेकरू उघडं पडलं ना आता नाही द्यायचं कोणाला. वंचा मराठ्याच्या नेत्याने जरी विरोध केला जाऊ नका कार्यक्रमाला तरी जायचं, वंचा ओबीसीच्या नेत्याने विरोध केला कार्यक्रमाला रॅलीला जायचं नाही तरी जायचं, अजिबात द्यायचं नाही. आपले लेकरं मोठे व्हायत म्हणून ते पोरग लढतंय, म्हणून धाराशिव जिल्ह्यातले मराठे हातातले सगळे कामं फेकून दिले आणि सगळे जशी माय लेकराकडे धावून पळतो बाप लेकराकडे धावून पळतो तसे सगळ्याचा सगळा मराठा हातातले कामं फेकून नोकरदार मराठा व्यावसायिक मराठा शेतकरी मराठा सगळ्यांनी कामं फेकून दिले आणि सगळेचे सगळे मायेनं मला आशीर्वाद आणि पाठबळ आणि साथ देण्यासाठी धाराशिवच्या शहराकडे ही लाखानं गर्दी उचलली. 15 किलोमीटर काही लाईनी पूर्ण उभं राहायला कुठेही जागा नाहीये मराठ्यांना. हे मराठ्यांचं प्रेम मिळेल त्या वाहनानं मराठी एकजूट झाले. म्हणून मी सरकारला सांगतो मायानादी आणखी लागू नका, मी तुम्हाला फुटू शकत नाही, मॅनेज होऊ शकत नाही. मला ओबीसीतून आरक्षण पाहिजे, मराठा आणि कुणबी एक आहे तिन्ही पण पाहिजेत, सगळ्या स्वारीचं अंमलबजावणी सुद्धा पाहिजे. मी माझ्या जातीचा आहे, मी ना विरोधी पक्षाचा आहे ना मी सत्ताधाऱ्यांचा आहे, मी माझ्या ओरिजिनल जातीचा आहे आणि मी जातीच्याच बाजूने उभा राहणार आहे. तुम्ही मला गोळ्या जरी घातल्या ना सरकारनं मी तुम्हाला मॅनेज होत नाही फुटत नाही म्हणून तरी मी मरायला घेणार नाही. तर माझ्या जातीच्या गोरगरिबांचे लेकर माझ्या समाजाचे मी मोठे केल्याशिवाय माझं सरकणार नाहीये. माझी मराठा समाजाला विनंती असेच ताकदीनं तुम्ही राहा. सरकारने किती फसवलं किती गैरसमज केला, छोटे व्हिडिओ जरी माझे काही टाकले तरी विश्वास ठेवू नका, या तुमच्या लेकरावरती विश्वास ठेवा. मी गद्दार नाहीये, कधी गद्दारी करणार नाहीये. मी मरल तुमच्या पायावर इमानदारीनं मरल, मेल्याच्या नंतर तुमच्या समाजाच्या खांद्यावर मी जाईल, परंतु मी गद्दारी करणार नाहीये. सरकारला वटणीला मी आणतो अशीच ताकद एकजूट ठेवा. कोणत्या पक्षाच्या नेत्याचं ऐकू नका, आपल्याला पक्षाचे नेते कोणतेच मोठे करणार नाहीत, विरोधी पक्षही नाही आणि सत्ताधारी नाही आणि कोणी अडवलं बी अजिबात भ्यायचं नाही कोणाला, कोणत्या केसेसला भ्यायचं नाही, कोणाला पाय लावायचा नाही आणि कोणाचा पाय पण पडायचा नाही. इथून पुढे मराठ्यांना आणखीन एक मी मुलगा म्हणून हात जोडून सांगणं माझं, मराठ्यांना जर कुठं जातीवाद करून मुद्दाम जर त्रास द्यायला लागले तर सगळ्या मराठ्यांनी त्या मराठ्यांच्या मदतीला जात जा. शांतता रॅली काढली ही आपण देशातली पहिली रॅली असून शांतता रॅली की आपण शांततेचं आवाहन करतोय, पण आपल्या समाजावर त्रास व्हायला लागला तर एक नाकाच्या मदतीला जात जा. बघायची भूमिका कुणी घेऊ नका, आपल्याला जात संपू द्यायची नाही. मी तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय हटत नाही, काळजी करू नका. आज विधिमंडळामध्ये विरोधक आणि सत्ताधारी आमदार भिडलेले आरक्षणाच्या मुद्द्यावरून आहे त्यांचं खरं हे नाटक सांगत टीव्हीवर फक्त दाखवी देते हे विरोधक भिडले त्यांच्यावर सत्ताधारी भिडले त्यांच्यावर. भिडा नाही तर मरणार तिकडे आम्हाला काय करायचं तुमचं, कसं नाटक शिकत अरे 70 वर्षापासून या विरोधी पक्षाला बी मदत केली आम्ही 70 वर्षात मराठ्यांनी आणि सत्ताधाऱ्यांना केली मारता का आमच्या गोरगरिबाचं लेकरं तुम्ही, तुम्हाला कशाला मोठं केलं मराठ्याच्या नेत्याला आम्ही, आमचे मुर्दे पाडायला का ओबीसीचे सगळे नेते छगन भुजबळ यांनी एकत्र केले, तुम्हाला एकत्र वर रोग आला करे सगळ्याला. काल तिथं चर्चा होती एवढी मोठी मराठा आरक्षणाची, विरोधी पक्ष जायला रोग आलता का यांना जायला, बाजूला घराला का झालं यांना द्या ओबीसीतून आरक्षण मराठ्याला म्हणून लपून बसता पळून बसता इकडं तिकडं. आणि सत्ताधारी बी काय का पाहता रे ते आले नाही ते आले नाही, 50 वाऱ्या टीव्हीवर तेच सांगता ते आले नाही ते आले नाही आले नाही आले म्हणून नाही त्याला वड्या उघडील तिकडं काय करायचं तुम्हाला, कसं नाटक सांगतात ते आले नाही ते आले नाही, एडत करता का मराठ्याला धनगर बांधवाला तुम्ही 12 बोलत जा.